एखाद्या पाठ्यपुस्तकामध्ये जर असंख्य चुका असतील तर त्या शिक्षकांनी शिकवायचं तरी कसं आणि विद्यार्थ्यांनी शिकायचं तरी काय? पुण्यामधल्या जीवशास्त्राच्या प्राध्यापिका हेमलता साने यांनी 11वीच्या जीवशास्त्राच्या पाठ्यपुस्तकातला हा सावळा गोंधळ समोर आणलाय. पाहूया याबाबतचा एक रिपोर्ट. विज्ञान शाखेच्या 11वी अभ्यासक्रमाचा भाग असलेलं हे जीवशास्त्राचं पुस्तक. या पुस्तकातील निम्मा अभ्यासक्रम येवाना शिकवूनही झाला असं असताना पुस्तकातील चुकांच्या दुरुस्तीची प्रक्रिया अद्याप सुरूच आहे. या पुस्तकात अक्षरशः प्रत्येक पानावर चुका आहेत. पुण्यातील गरवारे महाविद्यालयाच्या जीवशास्त्र विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झालेल्या प्राध्यापिका हेमलता साने यांनी या चुकांसंबंधीचा अहवाल बालभारतीला सादर केला. त्यांनी या पुस्तकात 78 दुरुस्त्या सुचवल्या आहेत. मी एका झाडझूड तिथे पुस्तक पडलंय, त्या पुस्तकातले त्यातली झिरॉक्स पानं केली, त्यांना पाठवली एक परवा की ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम कशाला म्हणायचं, ॲक्शन स्पेक्ट्रम कशाला म्हणायचं, दीज आर द वेव्हलेन्स दॅट ॲब्सॉर्ब इट. प्राध्यापक हेमलता साने यांनी सुचवलेल्या बहुतेक दुरुस्त्या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने स्वीकारल्या असून त्या संदर्भातील शुद्धीपत्रक बालभारतीच्या वेबसाईटवरही प्रसिद्ध करण्यात आलंय. प्राध्यापक हेमलता साने यांनी निदर्शनास आणून दिलेल्या चुकांची दखल महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळानं घेतली आहे. बालभारतीकडून हे परिपत्रक जारी करण्यात आलं आहे आणि या परिपत्रकासोबत एक शुद्धीपत्रक जोडलं आहे. या शुद्धीपत्रकामध्ये जीवशास्त्राच्या पुस्तकातील चुका आणि त्या कशा पद्धतीनं दुरुस्त करण्यात आल्या आहेत त्याविषयीची सविस्तर माहिती दिली आहे आणि शिक्षकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना या शुद्धीपत्रकाचा आधार घेऊन शिकवणं अपेक्षित असल्याच्या सूचना देखील या शुद्धीपत्रकाद्वारे देण्यात आलेल्या आहेत. पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने जारी केलेलं शुद्धीपत्रकही अशुद्ध असल्याचा दावा हेमलता साने यांनी केलाय. त्यामुळे त्यावर पुन्हा एकदा विचारविनिमय तसंच अभ्यास करून पुस्तकामध्ये आवश्यक ते बदल करणार असल्याचं मंडळाने स्पष्ट केलंय. मात्र विषय तज्ज्ञ समितीच्या माध्यमातून तयार होत असलेल्या पुस्तकात इतके दोष का असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे पाठ्यपुस्तक निर्मिती प्रक्रियेचीच सखोल समीक्षा होण्याची गरज व्यक्त होतीये. झी 24 तासासाठी पुण्याहून अरुण मेहत्रेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई.